मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा मराठा जातीच्या दाखल्यामुळे शैक्षणिक प्रवास सुकर झालाय त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊन आपली शैक्षणिक प्रगती करावी असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केलंय विद्यार्थी हेल्पलाईन शुभारंभ आणि मराठा दाखला वितरण समारंभात ते बोलत होते अखिल भारतीय विद्यार्थी मराठा महासंघाच्या विद्यार्थी हेल्पलाईन शुभारंभ आणि मराठा दाखला वितरण समारंभ शाहू स्मारक भवन इथं पार पडला यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानं मराठा समाजातील उच्च शिक्षणातील अडथळे दूर झाल्याचं सांगितलं मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याबरोबरच शासकीय शिष्यवृत्ती योजनांबाबत जागृत राहून या योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती करावी असं आवाहनही त्यांनी केलं मुळीक यांच्या हस्ते मराठा दाखले विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे ऋतुराज माने प्रताप नाईक अवधूत पाटील यांच्या हस्ते अखिल भारतीय विद्यार्थी मराठा महासंघाच्या विद्यार्थी हेल्पलाईन ॲपचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाला मोहन कारंडे ऋषिकेश पाटील प्रतीक सिंह काटकर ऋतुराज जगताप सुजय उल्पे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते